अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगरपालिका चौक या ठिकाणी कारगिल विजय दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते अमर जवान वीर ज्योत स्तंभाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच नागरिक उपस्थित होते। देशाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे। आजपास 20 वर्ष झाले ज्यावेळेला पाकिस्तानचं डोकं काढलं आणि आपल्या जवानांनी त्या ठिकाणी युद्ध भडकलं आणि या युद्धामध्ये आमचे काही जवानही धारातीत पडले, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले आणि आमच्या देशाची सीमा त्यांनी त्या ठिकाणी सुरक्षित ठेवल्या आणि अतिशय दुर्लक्षामध्ये आपण कारगिलचा विजय त्या ठिकाणी मिळवला। आजपास 20 वर्ष झालेले आहेत त्या गोष्टी पुन्हा जागृत होत आहेत। आज आमच्या कारगिल युद्धातले शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत। आज संपूर्ण देश भावनेने प्रेमाने या ठिकाणी जोडून निघालेला आहे आणि आज संपूर्ण देशामध्ये कारगिल विजय दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। आपण गेल्या काही दिवसामध्ये ज्या घटना होत आहेत घडतायत त्यातही आपल्या जवानांनी पाकिस्तानला त्यांच्या नातेवाईकांना जवानांना चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं आहे आणि आपल्या देशाची प्रतिमा जी असेल आपल्या देशाचा मान सन्मान आहे। आता जगामध्ये वाढतच चाललेला आहे आणि त्याला निश्चित कारणीभूत आपली जवान आहे, आपली सेना आहे आणि म्हणून आज कारगिल दिनाच्या निमित्ताने आपण साधारणपणे पाणी केलेलं या कारगिल युद्धामध्ये जे जवान शहीद झाले आणि नंतरच्याही काळामध्ये जवान देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी लढतायत, संरक्षण करतायत आणि त्या कामात असताना जे शहीद झाले त्या सर्वांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।